धरणगाव येथे शिवसेना युवा सेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाशिक येथे जन आशीर्वाद यात्रेत एकेरी भाषा वापरल्याचा निषेधार्थ राणेंचा फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी भडक घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना निवेदन देऊन गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली. निषेध मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवित चंदन पाटील यांनीही तीव्र शब्दात राणेंचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट शरद माळी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, जितू धनगर, अहमद पठाण, माजी नगरसेवक आत्माराम माळी, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, डी ओ पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, तालुका प्रमुख चेतन पाटील, संघटक धीरेंद्र पुरभे आदी उपस्थित होते. प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी कोंबडी चोराला मुख्यमंत्रीपदाची गरिमा काय असते हेच माहीत नसेल तर भाजपाने नैतिकतेच्या आधारावर राणेंचा राजीनामा घ्यावा असे मत व्यक्त केले. तसेच जळगाव जिल्ह्यात राणेंची सभा उधळून लावू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. नारायण राणे यांचा निषेध व त्यांना अटक व्हावी या स्थितीत शिवसेनेचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. त्यानिमित्त आम्ही निषेध व्यक्त करतोय. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे देशात एक ते पाचच्या आत म्हणजे त्यांच्या पहिल्या क्रमांकाला चांगलं काम करण्यामध्ये त्यांना आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांनी जे विधान केलं त्याबद्दल आम्ही निषेध करतो. पोलीस निरीक्षक मोरे साहेबांना आम्ही ते निवेदन देतो की त्यांना त्यांच्या कडक कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात येईल. असं याप्रमाणे मागच्या काळात खासदार निलेश राणे हे जळगाव आले होते. त्यांनी असे शब्द गुलाबराव पाटलींच्या बाबतीत वापरले होते. असं मला वाटतं की त्यांच्या खानदानतेमध्ये ही संस्कृती आहे बाबा. कारण एकदम खालच्या पातळीच्या लेवलचा माणूस सुद्धा मुख्यमंत्र्यांना असा शब्द वापरू शकत नाही असं नारायण राणेंनी केलं. आमच्या झाडावर लोलपेल हे आम्हाला शिकवेल हे चुकीचंच आहे. आता 106 त्यांचे आमदार आहेत. भविष्यात महाराष्ट्र जनता त्यांना माफ करणार नाही. 106 जलाशय राहणार नाही असं मला वाटतं. व यांच्या खानदानमध्ये नारायण राणेच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये बोलताना जे महाराष्ट्र राज्याचे 12 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतायत माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी काल केलं त्याच्या मी जळगाव जिल्ह्या शिवसेनेच्या वतीनं धरणगाव शिवसेनेच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. या नारायण राणेला या महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये कोणी ओळखत नव्हतं तर ती ओळख शिवसेनेने यांना करून दिली आणि ते आज शिवसेनेवर उलटलेले आहेत. आणि नारायण राणेंना जरी मंत्रिपद दिलं असेल तर त्यांची आजपासून अधोगती सुरू झाली आणि ज्या काही लोकांनी यांना मंत्रिपद दिलं ते फक्त शिवसेनेवर बोललं पाहिजे, शिवसेनेवर तुटून पडलं पाहिजे यासाठी ते मंत्रिपदाची मार दिलेली आहे. त्यामुळे गुणगौरव हा राणेंचा कुठलाही नाही, फक्त शिवसेनेनं हल्ला बोल केला पाहिजे याच बाबतीत त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. आणि त्यांची दोघं मुलं त्याच बत्ताल वक्तव्याने वक्तव्याने प्रसिद्ध आहेत. या महाराष्ट्रामध्ये नारायण राणे आणि त्यांची दोघं कार्ट हे कितीही बोलले तरी उद्धव साहेब त्यांना चकार सुद्धा शब्द त्यांना प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे उद्धव साहेबांनी त्यांना असं अडगळीत टाकले की कोण नारायण कोण नारायण राणे असं बोलून उद्धव साहेब त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. परंतु काल जे वक्तव्य नारायण राणेंनी केलं त्याच्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या भावना या दुखवलेल्या आहेत आणि तीव्र आहेत. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आता या प्रतिक्रिया प्रतिसाद या उमटत आहेत.
आणि त्याबद्दल या ठिकाणी आम्ही धरणगाव पोलीस स्टेशनला शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक हे गुन्हा दाखल करतील आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी त्याला अटक केली पाहिजे आणि जी काही कायद्यामध्ये शिक्षा झाली ती शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आज आम्ही शांतता मार्गाचे हे आंदोलन कोरोनाच्या नियम पाळून कमीच्या उपस्थितीमध्ये आम्ही करत आहोत, पण उद्या जर याच्यावर याच्या पुढे काही जर शब्द काढला तर त्याचा जाब त्याच्या सर्वची जबाबदारी या नारायण राणे आणि त्याच्या पुत्रांवर ही राहील. या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की या नारायण राणेची जी मागची पार्श्वभूमी असेल तर कोंबडीच्योरचा हा पहिला गुन्हा या मुंबईमध्ये दाखल झाला आणि या माणसाला अभय न्याय देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि त्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेला हा खतम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, त्याची कितीही त्यामुळे असे कितीही अवलादी आलीत तरी शिवसेना ही नरमणार नाही, अजून तेपशार या ठिकाणी उठेल. मी तर म्हणेल नारायण राणेने जे केलं ते चांगलं केलं, आमचे शिवसैनिक जे झोपलेले होते ते सुद्धा आता वाघासारखे चवताळलेले आहेत आणि या वाघाच्या पंजा कधी नरडीचा या महानगरपालिकेमध्ये नारायण राणाच्या घेतील हे सांगता येत नाही अशा पद्धतीचे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्याच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, आमदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीनं मी नारायण राणे आणि त्यांच्या पिता पुत्रांचा या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो आणि कडकातलं कडक शासन त्या ठिकाणी गुन्हा नोंदून त्यांना झालं पाहिजे ही मागणी आमची शिवसेनेची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही नारायण राणे यांच्या ज्या निषेध करतो ते आपले लोकप्रिय मुख्यमंत्र्यांवर या खालच्या पातळीवर कायम टीका करत असतात तरी त्यांच्या धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही निषेध करतो व नारायण राणेला या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना व महाविकास आघाडीने याच्या पुढे नारायण राणे आल्यास त्यांना त्यांची जागा आपण नक्की दाखवू सर्व मिळून. तो नारायण राणेचा निषेध व्यक्त करून मी दोन शब्द संपवतो. कोणत्या दिवसामध्ये पुणे लढावामध्ये नितेश राणेची या जळगाव ग्रामीणमध्ये सभा होणार आहे असं आम्हाला समजलेलं आहे. ज्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यक्रम होईल, कुठेही सभा घेतली तर त्याची सभा उधळून शिवसैनिक लावतील, त्यामुळे पोलीस प्रशासनाने ही दखल घेऊन हे राणे पिता पुत्र हे जळगाव जिल्ह्यामध्ये येता कामा नये ही पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी विनंती या ठिकाणी मी करतो.